बुलढाणा विधानसभा चुनाव में शिवसेना के प्रत्याशी संजय गायकवाड़ अधिक वोटों से चुनकर विजय होने के बाद सत्कार कार्यक्रमों को न करते किसान व निर्धनों की मदद के लिए दौड़े। आयोजित कार्यक्रमों में लड्डू तोला कार्यक्रम को भी रद्द कर उस राशि से अपंग विद्यालय में ब्लैंकेट का वितरण किया। महाराष्ट्र विधानसभा के शिवसेना उम्मीदवार संजय गायकवाड़ अधिक मतों से विजयी होकर विधायक बने। जगह जगह उनके स्वागत सत्कार के कार्यक्रम स्वीकार न करते किसानों की व गरीब जनता की मदद का मानस बनाते उन्होंने अपना लड्डू तुला का सत्कार समारोह रद्द किया व 10 जनवरी को अपंग विद्यालय में उन्हीं राशि से ब्लैंकेट मंगवा कर बांटे। विधानसभा चुनाव में विजय होने पर अनेक समाज सेवी कार्य करने वाले विधायक संजय गायकवाड़ का महाराष्ट्र एसटी कामगार संगठना द्वारा उनके सम्मान में लड्डू तुला का आयोजन किया गया था। बजाय लड्डू तुला के उन्होंने अंध अपंग मुकबधिर विद्यार्थियों की ओर मदद का हाथ बढ़ाया तथा महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के बताए मार्ग पर चलने का मानस बनाया। सगळे आमचे शिक्षकगण व त्यांचे कर्मचारी काम करतात म्हणून आम्ही संस्थेला पुढे आणू शकलो आणि म्हणूनच मी भाऊला सांगू इच्छितो की खरच आम्हाला आनंद झाला अजून तुम्ही आमच्या संस्थेला निवडलं आणि सगळ्यांचं या निर्णयाबद्दल पूर्ण कामगार सेनेचं एकदम धन्यवाद देऊ त्यांचं अभिनंदन देखील। सरकार असताना सरकार काम करणारचे पण सरकार नसताना देखील किंवा सरकारच्या माध्यमाच्या व्यतिरिक्त वैयक्तिक पक्ष आणि माणुसकी म्हणून शिवसेना सदैव लोकांच्या सुखात दुःखात धावत जाते जात आहे आणि जाणार आहे आणि म्हणून याच माध्यमातून आज सगळं लाडू पुण्या किंवा सत्कार बाजूला ठेवून या बिचाऱ्या चिमुरड्या मुलांना काहीतरी मदत आपण केली पाहिजे या भावनेत आज त्यांना थंडीचं वातावरण या वर्षी थंडी खूप जोरात पडत आहे त्याच्यामुळे ब्लँकेट यांची संख्या पण आम्ही सर्व लोकांनी या ठिकाणी केली। मला वाटतं की 100 ब्लँकेट आम्ही या ठिकाणी आमच्याकडे आहे। पुढच्या 10% काही विद्यार्थी शिल्लक राहत असतील तर निश्चितपणे उरलेल्या सर्व मुलांना देखील आम्ही ते ब्लँकेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि विनंती मला वाटतं आपल्याकडे फक्त 130 विद्यार्थ्यांच्या अनुदानाची व्यवस्था शासनाने केली आहे आणि विद्यार्थी मात्र 200 वर आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण ही संस्था चालवतात। आम्ही अनेक संत चालक पाहतो की त्या संत चालकांना त्या लेकरांचं अन्न धान्य देखील कमी पडतं। अनेक लेकरं आम्हाला खायला मिळत नाही आमच्या जेवणात ते नसते आमच्या जेवणात मीठ नसते आम्हाला भाकरी मिळते अशा प्रकारचे मोर्चे आश्रमशाळेमध्ये असतील निवासी शाळेतून जिल्हाधिकारी कार्यालयावर भरतात आणि आम्हाला आमचं बोर्ड उपाशी अशा प्रकारचा टाहो ते फोडतात। पण या ठिकाणी अनुदान नसताना देखील आपण इतक्या चांगल्या पद्धतीने संस्था चालवतात सर्वच लेखक मुलांना आपण चांगल्या प्रकारची वागणी देतात म्हणून खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी मनापासून आपल्या सर्वांचा अभिनंदन करेल की हा तुमचा आदर्श सर्व संस्थाधारकांनी जर घेतला तर खऱ्या अर्थाने शासनाची ही मदत या लेकरांपर्यंत पोहोचेल। शासनाच्या मदतीच्या व्यतिरिक्त देखील आपण जे करत आहात हे खरोखर कौतुकास्पद आहे। मी आपल्या सर्वांचा अभिनंदन या ठिकाणी करतो आणि आमच्या छोट्या